माझं नाव सोनम कातकर. तुम्हा सगळ्यांना जागतिक कविता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर असं कायम होतं की रोस्टमदारीचा कार्यक्रम असतो आणि तेव्हाच नेमकी माझी परीक्षा असते आणि यावेळी तेच झालं आहे. त्यामुळे स्वलिखित कविता सादरीकरण मी करत नाही आहे, पण माझी खूप आवडती कविता मी इकडे सादर करते आहे. ती सुरेश भटांची आहे आणि कवितेचे नाव आहे सजण दारी उभा. तर ही जी कविता आहे मी थोड्या प्रमाणात गायन पद्धतीने सादर करते आहे, त्यामुळे मला माफी असावी माझा सूर इकडे तिकडे गेल्यास. खूप भीती वाटते आहे कारण इकडे सगळे गायक बसलेले आहेत त्यामुळे. तर ही कविता अशी आहे. सजण दारी उभा काय आता करू, सजण दारी उभा काय आता करू, घर कधी आवरू मज कधी सावरू, सजण दारी उभा. केली सखे अजून वेणी फणी, मी ना पुरते मला निरखले दर्पणी, अंसडाही न मी टाकिला अंगणी, राहिले नहाणे राहिले नहाणे, कुठून का जळ भरू घर कधी आवरू मज कधी सावरू, सजण दारी उभा. मीन दुबळी कुडी अजून शृंगारिली, मीन सगळीच ही आस वे माडिली, प्राण पूजान मी अजूनही बांधिली, काय दारातुनी काय दारातुनी, परत मागे फिरू घर कधी आवरू मज कधी सावरू, सजण दारी उभा. बघ पुन्हा वाजली थाप दारावरी, हीच मी ऐकिली जन्म जन्मांतरी, तीच मी राधिका तोच हा श्रीहरी, हृदय माझे कसे हृदय माझे कसे, मी जरी धाई धरू घर कधी आवरू मज कधी सावरू, सजण दारी उभा. धन्यवाद.